भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने अलिबाग कोलीवाडा येथील 2500 कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. गेली अनेक पिढ्यानपिढ्या येथे मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांना कस्टम विभागाने नोटीस बजावल्या होत्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी मंगळवारी या संदर्भात शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी लवकरच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. अलिबाग कोळीवाडा येथील मच्छीमार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून समुद्र किनाऱ्यालगतच्या जागेचा मच्छीमारी व्यवसायासाठी वापर करतायत. मच्छीमारी व्यवसायावर येथील सुमारे 2500 कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. सुमारे 120 वर्षांपासून ही जागा वापरात असल्याने या जागेचे असेसमेंट, घरपट्टी पावती, वीज बिल, पाणी कर इत्यादींचे पुरावे या मच्छीमारांकडे उपलब्ध आहेत. परंतु या जागेत कस्टम विभागाने प्रकल्प सुरू करण्याकरिता नोटिसा बजावल्यात. त्यामुळे कस्टम विभागाने काढलेल्या आदेशास स्थगिती देऊन अलिबाग कोळीवाडा येथील मच्छीमारांना न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे. त्यानुसार लवकरच बैठक बोलाविण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी दिले. भाजपचे अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांच्यासह कोळी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.